करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला एका शर्टच्या बटणाच्या साह्यानं पोलिसांनी पकडलं असून औरंगाबाद सिल्लोड येथील ही घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व बदनापूर येथील वाईन शॉपच्या दुकानावर पाळत ठेवून त्यांचा खून करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकांनी 6 महिन्यांनी जेरबंद केलं. अजय गुलाबराव रगडे वय 30 वर्ष, चेतन गायकवाड वय 34 वर्ष, संदीप गायकवाड वय 26 वर्ष अशा आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असताना आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील मालापैकी 24,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 1,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अजय रगडे व चेतन गायकवाड यांच्याविरुद्ध लूटमार व खुनाचे गुन्हे दाखल असून आरोपींकडून औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, बुलढाणा भागातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड शहरामध्ये 12 मे म्हणजे 7 महिन्यापूर्वी एक मर्डर विथ रॉबरी हा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा ऑन द स्पॉट मृत्यू झालेला होता व एक जण त्याच्यामध्ये अतिशय गंभीर जखमी होता. तसेच त्यांच्याकडील कॅश ही देखील ह्या चोरांनी पळवून नेलेली होती. आम्हाला घटनास्थळावरून एक बटन व एक चपलेचा जोड मिळालेला होता. चपलेचा जोड जो होता त्याचा तपास हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जाऊ शकला नाही, परंतु हे जे बटन होतं ह्याचं नाव आम्ही सहजच गुगलवर टाकलं. गुगलवरून आम्हाला त्याच्याकडे फ्लिपकार्टवर ही तपासाची दिशा घेऊन गेली आणि त्याच्यानंतर आम्हाला देशभरातील 10,000 लोकांचा डाटा मिळाला. आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याच्यावर काम केले. प्रत्येकाने काही लोकांचा माहिती वाटून घेतली व ह्याच्यातून आपण साधारण 250 लोकांचे सस्पेक्ट आमच्या टीमने काढले. परत त्यांच्यावर आपण काही काम केलं व त्याच्यातून आपल्याला 3 सस्पेक्ट मिळाले. पैकी एका सस्पेक्टने ऑनलाईन एका चाकूची ऑर्डर केली होती व त्याला ती गुन्हे घडल्याच्या 4 दिवस आधी डिलिव्हरी झाली होती. ह्या लोकांची कनेक्टेड लोक जे आहेत त्यांची आमच्या पथकाने माहिती घेतली व तिघांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणहून पकडण्यात आमच्या टीमला यश मिळाले. गुन्हेमध्ये त्याने जी मोटरसायकल वापरलेली आहे ती देखील आपण जप्त केलेली आहे. त्यांचे मोबाईल हँडसेट्स व जवळजवळ 24,000 रोख रक्कम ही देखील आपल्या पथकाने जप्त केलेली आहे.